रघुपती रघुपती राजे राम पतीचा पावन सीताराम रघुपती रघुपती राजे राम पतीचा पावन सीताराम राम जन्मभूमी अयोध्या येथील मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांपैकी काहींना VIP निमंत्रण दिले गेले आणि ते आज रामलल्लाचं दर्शन करण्यासाठी एवढंच नाही तर त्या सुंदर अशा सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. आपण त्यांनाच विचारणार आहोत नेमकं त्यांच्या काय भावना आहेत, काय सांगाल. आज अयोध्येमध्ये दाखल होत आहे, तुम्हाला खूप सन्मानाचं स्थान दिलं गेलं. मी भास्कर नागोराव बलकार, मला भटक्या विमुक्त विकास परिषद आणि संघ परिवाराकडून जे निमंत्रण मिळालं त्यामुळे मी या अयोध्येमध्ये येऊ शकलो आणि या अयोध्येमध्ये आल्यानंतर मला इतका आनंद झाला की माझ्या हृदयातून अश्रू बाहेर पडायला लागले, माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले. या ठिकाणची व्यवस्था पाहून संघ परिवाराने जी या ठिकाणी आमची जी व्यवस्था केलेली आहे, जेवण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, सर्व प्रकारची व्यवस्था त्यांनी आम्हाला भरपूर सेवा इथे दिलेली आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना खूप तुम्हाला VIP निमंत्रण देखील दिलं गेलं आहे, नेमकं निमंत्रण मिळाल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या? मला या सोहळ्यामध्ये, ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जी निमंत्रण पत्रिका मिळाली त्यावेळेस मला अत्यानंद झाला आणि अत्यानंद होऊन माझ्या सर्व परिवाराला या परिवाराला सुद्धा आनंद झाला. नेमकं तुम्ही कुठून आहात, तुम्हाला निमंत्रण मिळालं त्यावेळेस परिवार असेल, तुमचं गाव असेल, तिथल्या लोकांना काय वाटलं होतं ना आता अयोध्येत दाखल झालाय काय? सर्वप्रथम मी माझं तुमच्या चॅनलच्या वतीने आम्हाला इथं जे पाठवले भटके विमुक्त आणि संघ भटके विमुक्त परिषद आणि संघाच्या वतीने आम्हाला इथे जी निवड करण्यात आली आणि जे प्राणप्रतिष्ठा जी मंदिराची जी आहे अयोध्याची त्याच्यामध्ये आम्हाला सादर आमंत्रित केलं त्याबद्दल आमच्या ह्या भटक्या समाजाच्या वतीने मी खरोखर सर्वांचे मनपूर्वक आभार करतो आहे. आणि आता तुम्ही विचारलं की काय वाटलं की ज्या वेळेला आम्हाला जेव्हा प्रथमच जेव्हा कळालं की या मंदिर प्रतिष्ठानापासून राम मंदिर प्रतिष्ठान अयोध्याकडून आम्हाला सादर आमंत्रित करण्यात आलेलं आहे VIP म्हणून, तर आमचा आनंद हा गगनात महात नव्हता. माझ्या समाज बांधवाला, मांगरोळी समाजाला आणि माझ्या सर्व कुटुंबाला, माझ्या मित्रपरिवाराला, सर्व भिवंडीकरातील माझे जेवढे मित्र आहेत त्या सगळ्यांना असा आनंद झाला की दीपक, तू आज एक छोट्याशा नगरीतला छोटासा व्यक्ती आज एवढ्या मोठ्या मानात सन्मानाच्या ह्याच्यामध्ये तू गेलास आणि तिथे गेल्यावर प्रभू रामच्या रायाच्या चरणी प्रार्थना कर की सर्व मानवजातीचं कल्याण हो, सर्वांचं रक्षण हो, सर्वांना सद्बुद्धी प्रदान हो आणि सर्वांना सुखमय आनंदमय आरोग्य लाभावं अशी समाजाचा आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही इथं येऊन आल्यानंतर. आज काय काय इथं पाहिलं आणि इथला कसा आनंद तुम्हाला वाटतो, इथं दिवाळी वाटते? खरोखर दिवाळी ही दिवाळीपेक्षाही खूप मोठी दिवाळी आहे. सर्व भारतवासियांना गर्वाचा दिवस आहे कारण की इथे आल्यावर बघितलं मी, एवढा आनंद झाला की इथली जी रूपरेषा, इथली रचना, इथली व्यवस्था, आता इथले पोलीस प्रशासन, इथले सरकार आणि ह्या मंदिर प्रशासनाचे जेवढेही भक्त आहेत, जे सेवक आहेत, त्या सगळ्यांनी सर्वांना एक खूप एकदम आदरानं आणि प्रेमाची तुलना केली आणि आम्हाला एक वागणूक त्यांनी जी दिली, एक बंधुभावाची वागणूक दिली, म्हणून मी परत एकदा त्या सर्वांचे मनापासून आभार करतो. काकू तुम्ही सुद्धा इथं सहभागी होत आहे, तुमच्या काय भावना आहेत प्रभू रामचंद्रांना उद्या डोळ्यानं तुम्ही पाहणार आहेत, सुंदर असा सोहळा तुम्हाला देखणार, सोहळा ऐतिहासिक सोहळा पाहायला मिळणार आहे. खूप खूप म्हणजे धन्यवाद श्रीराम. मी तुळजापुरावरून आले भारतभाई देवकर आणि आज 500 वर्षात जर असं भटकत हिंडले श्रीरामचंद्र तर आता 500 वर्ष बाद जर आपल्याला मानाचा थान मिळून चिनी आनंद खूप होतो आणि त्याला मंदिर मिळालं आणि घर मिळालं असं मला उत्सव होतो की खूप आनंद झाला ह्या गावाचा आणि एवढ्या सगळ्या म्हणजे संरक्षणला आले ती त्यांचे पाहिल्यानंतर. हे पहिल्यांदाच पाहताय तुम्ही, काय कसं वाटतंय नेमकं? तुम्ही तुळजापूरमध्ये देवीपाशी राहिला असाल, सगळं पाहिलं असाल, पण हे कसं वेगळं वाटतं? आता वेगळं म्हणजे खूप इतकी दिवस म्हणजे असं एवढी गर्दी वाटत नव्हती, पण तुळजापुरात कशी गर्दी वाढली ना तशी खूप गर्दी, इथून तर खूपच गर्दी वाढणार की प्रभू रामचंद्राला दर्शनाला यायची. आता बालाजीचं कसं दर्शन होईल ना तसं बालाजीसारखं होऊन जाईल हे मंदिर. महाराष्ट्रातलं भव्य दिव्य मंदिर आहे. रामप्रभूंचं एखादा गीत वगैरे येत म्हणता येतं का तुम्हाला रामप्रभूचं मनावर एखादं गीत? श्री राम जय जय राम. श्री
जय जय राम श्री राम जय राम जय जय राम रघुपती रघुपती राजे राम पतीच पावन सीताराम 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 आपण पाहतोय महाराष्ट्रातून हे जे सगळे आदिवासी बांधव आलेले आहेत ज्यांना व्ही आय पी निमंत्रण दिलं गेलं आहे ते आज मोठ्या संख्येनं इथं आल्यानंतर प्रोग्रामाचा जयघोष करतायत. त्यांना मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं विशेष निमंत्रण दिलं गेलं आहे त्यामुळे त्यांचा जो आनंद आहे तो गगनात मावत नाही आणि इथलचा जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती झळकताना आज पाहायला मिळतो आहे. त्यामुळे प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, अयोध्या.